आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये विद्यमान संसद, विद्यमान लोकसभा, सध्याची लोकसभा भंग करण्याचा प्रस्ताव आहे तो पारित करण्यात आलेला आहे. ही 17वी लोकसभा आहे जी सध्या सुरू आहे आणि अर्थातच ती लोकसभा भंग करावी लागेल आणि त्यानंतरच नवीन लोकसभा अस्तित्वात येईल. 18वी लोकसभा असेल नवी लोकसभा. कॅबिनेटची शेवटची बैठक पार पडली आणि या बैठकीत विद्यमान लोकसभा भंग करण्याचा प्रस्ताव आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर राष्ट्रपतींकडे अर्थातच प्रस्ताव सादर केला जाईल आणि नव्या सरकारचा शपथविधी होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.